अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली या गावामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत 2019 मंजूर झालेले पाण्याच्या टाकीचे काम बंद असल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते। तसेच काही नागरिकांनी सदर पेयजल योजनेमध्ये ठेकेदाराने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांसमोर केला होता, परंतु तक्रारदार यांचा गैरसमज अधिकाऱ्यांनी दूर करत या कामामध्ये भ्रष्टाचार झाला नसून फक्त कामात दिरंगाई झाली असल्याचे लक्षात आणून देत हे काम तात्काळ सुरू करण्यासंदर्भात संबंधित ठेकेदारांनी सांगितले आहे। तसेच आज रोजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी तालुक्यातील नांद्रा हवेली या गावी गेले असता संबंधित पेयजल योजनेचे काम अत्यंत गतीने सुरू आहे व संबंधित ठेकेदार नीतू ठाकूर हे स्वतः जातीने लक्ष देत मजुरांकडून काम करून घेत असल्याचे निदर्शनात आले। तसेच याबाबत प्रतिक्रिया देखील नीतू ठाकूर आणि तक्रारदार ग्रामस्थांनी जेव्हीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिल्या आहेत। मागील 2 दिवसापूर्वी आम्ही आपल्या प्रतिक्रिया बघितल्या होत्या की आपल्या नांद्रा हवेली गावामधील या टाकीचा काहीतरी विषय होता की ते टाकीचं काम कधी दिवसापासून तरी अपूर्ण पडलेलं आहे, त्याबद्दल काय होतं? मध्यंतरी टाकीचं काम थांबलेलं होतं, काही कारणास्तव थांबलं होतं असं माझं म्हणजे निदर्शनात आलं कोरोना काळापासून। त्यानंतर काही अडचणी स्थानिक स्तरावरच्या अडचणी होत्या, त्याकरता टाकीचं काम थांबलेलं होतं। माझी मोरे साहेबांसोबत भेट झाल्यानंतर त्यांनी आमचं उरलेलं उर्वरित काम हे पूर्ण करण्याच्या मार्गावरती लावलेलं आहे। नेमकं कशामुळे काम थांबलेलं होतं याची काही माहिती होती का आपल्याला? मला या गोष्टीची परिपूर्ण माहिती नव्हती, पण मागील 3-4 दिवसामध्ये जी काही चौकशी केली मी त्याच्यामध्ये असं दिसून आलं की काही स्थानिक स्तरावरच्या विषयामुळे काम थांबलेलं आहे। आता हे काम जवळपास 8 ते 7 दिवसामध्ये पूर्ण होईल असं मला निदर्शनात येत आहे, कारण माझं कामकाज आणि त्यांचं काम करण्याची पद्धत बघून पुढील 8-10 दिवसामध्ये काम पूर्ण होईल। मी मागे आपल्याचकडून आम्ही आपल्या बाईटमध्ये ऐकलेलं होतं की बा या कामाबद्दलची रक्कम काढली गेली आहे आणि काम अपूर्ण आहे असं आपण बोलले होते। मी मागील 2-3 दिवसामध्ये जो काही या कामाचं इस्टिमेट बघितलं त्याची प्रोजेक्ट रिपोर्ट बघितला त्यामध्ये मला जाणवून आलं की काहीतरी 40-45 लाख रुपयापर्यंत हा एक प्रोजेक्ट आहे। याच्यामध्ये जवळपास जे आज रोजी जर कॉस्टच्या हिशोबात सांगायचं सांगितलं तर एकंदरीत 17 ते 18 लाख रुपयापर्यंतचा आजच्या दिवसाला काम पूर्ण झालेलं आहे। या कामामध्ये मागील जे टाकी दिसत आहे या टाकीचं काम झालेलं आहे, वरचं हंडालेवरचं काम बाकी आणि गावामध्ये जवळपास 60-65% पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे। मग त्या दिवशी आपल्या प्रतिक्रियांमध्ये आपली जी तक्रार होती आता आपलं त्याबद्दल काय मत आहे? माझा त्या दिवसचा मुद्दा हाच होता की माझं काम लवकरात लवकर पूर्ण करून येण्यात यावे आणि त्या हिशोबानं त्यांनी माझी मागणी मान्य केली आणि त्यांनी त्याच्यावरती ॲक्शन घेऊन तात्काळ काम सुरुवात करून दिलं। त्यांनी पाचोऱ्यावरनं मजूर लोकं आणून काम चालू केलेलं आहे। ते बाईट बघू शकता, माझं बोलणं बघू शकतात, कारण माझं भाऊंसोबत वेळोवेळी बोलणं चालू आहे। त्यांनी मला वेळोवेळी फॉलोअप दिलेला आहे, ते मला 2 वेळेस टाकीवरती भेटायला सुद्धा आले मागील 1 महिन्यामध्ये। आम्ही या कामाच्या पाठलागच करत आहोत, नीतू ठाकूर असतील किंवा आमचे म्हणजे जिल्ह्यावरचे आपले काही जे काही साहेब लोक आहेत या योजनेमध्ये हे सर्व लोकांचा आम्हाला परिपूर्ण पाठिंबा आहे। जर आपल्याला या टाकीच्या कामाबद्दल इतकी म्हणजे भरपूर अशा शंका होत्या तर आपण रीतसर अर्ज देऊन त्याची चौकशी केली होती का?
रीतसर अर्ज याकरता दिले गेलेला नाही, कारण या लोकांचं ना आमचं जे कम्युनिकेशन होतं ते वेळोवेळी आम्ही एकमेकांना भेटत गेलो आणि तो त्या कामाची जी स्थिती आहे ती आम्ही समोरसमोर काम समोर घेत आलो. म्हणजे कामाचा मार्ग आमचा काम चालू होतं आमच्या याच्यामध्ये, पण प्रॅक्टिकली काम बंद होतं. प्रॅक्टिकली काम चालू काय सांगाल तुम्ही आज त्या नांद्रा आपल्या या नांद्रा गावातील टाकीबद्दल मागे प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झालेल्या होत्या, तर नेमका विषय काय होता तो? तो विषय असा होता की येथील स्थानिक आपले नितीन पाटील झाले, हे झाले माझ्या संपर्कात होते आणि आमचा थोडासा मजुरांचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे काम रखडलेलं होतं आणि कोरोना काळ होता त्याच्यामुळे आमचं काम लेट झालं हे आम्ही मान्य करतो. पण ज्या हिशोबानं ते दाखवलं गेलं की याच्यात 25 लाख रुपये काढून घेतले, त्या हिशोबानं म्हणजे या 14 लाख रुपयाची टाकी आहे आणि जेवढं काम झालेलं आहे तेवढं 6 लाख रुपयाचं याचं फक्त 6 लाख रुपये काढले गेलेले आहेत. या पाण्याच्या टाकीचं जे काम आहे ते कोणत्या योजनेमधून मंजूर झालेलं होता? मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून झालेलं होतं. आणि या टाकीसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला होता पूर्ण? या टाकीसाठी एकूण 14,44,281 रुपये मंजूर आहे. कोणत्या वर्षी मंजूर झाली होती टाकी? ही झाली होती 2018 2018 म्हणजे जवळजवळ 5 वर्ष झाले या टाकीचं काम चालू आहे. मग मागील 5 वर्षामध्ये शासनाकडून किंवा शासकीय विभागाकडून निधी येण्यास विलंब झाला म्हणून काम लेट होतं असं आहे का? निधीचा विषय नव्हता, मागे थोडासा कोरोना काळ आला आणि त्याच्यानंतर थोडंसं असं ढकलत गेले त्याच्यामुळे काम आमचं लेट झालं. आता आजच्या परिस्थितीमध्ये आपलं टाकीचं काम चालू दिसतंय, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता काम सुरू होतं आणि मी लवकरात लवकर काम पूर्ण करून आणि तसं याच्यात कोणताच भ्रष्टाचार झालेला नाही आहे. ज्या पद्धतीने तिथं दाखवलेलं गेलेलं आहे की 25 लाख रुपये या टाकीवर काढल्या गेलेले आहेत, 25 लाख रुपये नाही फक्त या टाकीच्या कामासाठी 6 लाख रुपये आणि गावातल्या पाईपलाईनचे 9 लाख रुपये असे एकूण आजपर्यंत या योजनेवर 15 लाख 15.5 लाख रुपये काढले गेलेले आहेत फक्त. म्हणजे याच्यापूर्वी जो असा आरोप होत होता त्या दिवशी की बा यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल? नाही, याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही आहे, ते इत्यंभूत माहिती काढू शकता. फक्त काम दिरंगलेलं आहे त्याच्याबद्दल गाववाल्यांची नाराजी होती तेही मी मान्य करतो. काम लेट झालेलं आहे ते आमच्याकडून ते आम्ही मान्य करतो. पाईपलाईन किती आहे या योजनेमध्ये? जी पाईपलाईन आहे जी टाकीपर्यंत पाणी पोहोचायची ती पाईपलाईन किती इंची आहे? पाईपलाईन 110 mm ची या टाकीपर्यंत जॉईंट होईल आणि याच्यानंतर गावात जाणारी जी आहे ती वेगवेगळ्या डिझाईनप्रमाणे 2.5 इंची 3 इंची ती गावातल्या गल्ल्यामध्ये पाईपलाईन बरोबर 15 दिवसात ही योजना पूर्ण होते. बांधकाम चालू आहे टाकीचं, त्याची हे नवीन पाईपलाईन सर्व गावात चालू आहे आता. कधीची बंद पडलेली होती हे पाईपलाईन, पण आज रोजी सर्व गावात चालू झालेली आहे. आतापर्यंत जो उर्वरित भाग होता तिकडची आधी झालेली होती. हो, ती 3 वर्षापहिले झालेली आहे. 3 वर्षापहिले या पाईपलाईनची पेंटिंग मध्ये होतं, ते आज रोजी सुरू झाली आहे. कधीपासून चालू झालं हे काम? आता हे आज सुरू झालेलं आहे. आजच झालं का? या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.